नमस्कार, केएनएन सिटी न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत. एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. चिक्कोडी तालुक्यातील चंदूर ग्राम येथील मूर्तिकार अनिल कुंभार यांच्या घरी अतिवृष्टीमुळे शिरले पाणी. हजारो गणेश मूर्तींना झाली दुखापत. मूर्तिकार अनिल कुंभार यांना बसला आर्थिक फटका. गोवा बेळगाव महामार्गाजवळील रामनगर येथे पुलाजवळ सापडला अज्ञात मृतदेह. जोरडा सीपीआय रमेश हुगार यांनी केली पाहणी. रामनगर पोलीस स्थानकात करण्यात आली घटनेची नोंद. बेळारी नाल्याजवळील असलेल्या शेतीवाडीतील भात पिकांचे नुकसान. बेळगाव रयत संघाने नुकसान भरपाई देण्याची मागणी करून जिल्हाधिकाऱ्यांना केले निवेदन सादर. यावेळी अनेक शेतकऱ्यांची होती उपस्थिती. बेळगाव शहरातील कपिलेश्वर मंदिर येथे सुवर्ण मंदिराचा देखावा. सुवर्ण देखावा करत आहे अनेक भक्तांना आकर्षित. व्यवस्थित देखावा पाहण्यासाठी सुरक्षा दल तैनात. आता पाहूया सविस्तर बातम्या. चिक्कोडी तालुक्यातील महापुरामुळे चंदूर ग्राम मधील अनिल कुंभार यांनी बनवलेल्या सर्व गणेश मूर्तींचे नुकसान झाले असून घरात पाणी शिरल्याने ही घटना घडली आहे. बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील महापुरामुळे चंदूर ग्राम मध्ये पाणी शिरल्याने अनेकांचे जीवन अस्ताव्यस्त झालेले दिसून येत आहे. चिक्कोडी तालुक्यातील चंदूर ग्राम मध्ये कृष्णा नदीचे पाणी शिरल्याने नदी काठावरील असलेल्या रहिवाशांच्या घरात पाणी शिरले, त्यामुळे अनेकांची घरे जमीनदोस्त झाली आहेत. अशाच प्रकारे चिक्कोडी मधील चंदू ग्राम मध्ये असलेले रहिवासी मूर्तिकार अनिल कुंभार यांच्या घरात पाणी शिरल्याने हजारो गणेश मूर्तींचे नुकसान झाले आहे. अवघ्या 15 दिवसात गणपती बाप्पांचे आगमन होत असून लगभग सर्व गणेश मूर्ती अनिल कुंभार यांनी तयार करून ठेवल्या, मात्र आलेल्या महापुरामुळे या सर्व मूर्तींचे नुकसान झाले आहे. ನುಸ್ಕನ್ ಆಗಿದವ್ರಿ, ಇಲ್ಲಾಂದ್ರೆ ಭೀ 100,00,000 ಬಜೆಟ್ ಇದೆ ಅದ್ರ ಇಷ್ಟ. ಮತ್ತೆ ಏನಿಲ್ಲ, ಮತ್ತೆ ಮತ್ತೊಂದು ಏನಿಲ್ಲ. ಇಲ್ಲ ನಮ್ಮ ಇದು ಮುಂದಿನ ತಿಂಗಳ ಹಬ್ಬ ಬತ್ತೆ, ಈಗ ಕಸ್ಟಮರ್ ಮುಂದಿನ ತಿಂಗಳ ಹಬ್ಬ ಒಂದು ಬತ್ತರಿ. ಮತ್ತೆ ಕಸ್ಟಮರ್ ಏನು ಗಣಪತಿ ಕೊಡೋದು ನಮಗೂ ಗೊತ್ತಾಗ್ತಿಲ್ಲ. ಯಾಕಂದ್ರೆ ಹೆಂಗತ್ತೀರಿ, ನಾವು ಕೊಲ್ಲಾಪುರವಿ ಕೇಳಿದ್ರಿ, ಕೊಲ್ಲಾಪುರವಿ ಗಣಪತಿ ಎಲ್ಲ ಮುಗಿದವ್ರಿ. ಮತ್ತು ನಮ್ಮ ದಾಜಿಗಳು, ನಮ್ಮ ಇವ್ರ ಮಂಗಸೋಳಿ ದಾಜಿ ಗಣಪತಿ ಮಾಡ್ತಾರೆ, ಅವ್ರು ಭೀ ಕೇಳಿದ್ರು. ಅವ್ರು ಭೀ ಏನಾಗತ್ತರು, ನಮ್ಮ ಗಣಪತಿ ನಮಗೆ ಭೀ ವರ್ಷ ಕಮ್ಮಿ ಬೀಳ್ತವೆ, ನಮ್ಗೆ ಕೊಡಂಗಿಲ್ಲ ಹಿಂಗೆ ಅನ್ಕತ್ತರು. ಆ ನಮ್ಮ ಕಸ್ಟಮರ್ ಏನು ಕೊಡೋದು ನಮಗೇನು ಗೊತ್ತಾಗೋತ್ರಿ. ಹಿಂಗಾಗಿ ಎಲ್ಲ ನಮ್ದು ಇಷ್ಟು ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಭಾಳ ಆಗೈತೆ ರೀ, ಹಿಂಗೆಲ್ಲ ಆಗಿತ್ತು ನೋಡ್ರಿ. ಎಷ್ಟು ಲಕ್ಷ ಆಗಿದ್ರೆ ಅಂದದು ನುಸ್ಕಾನ ಅಂದ್ರೆ ಭೀ 1,00,000 1.5 ಲಕ್ಷ ಹೇಳ್ರಿ, 1.5 ಲಕ್ಷ ತಗ ನಮ್ದು ಲಕ್ಷ. ಗಣಪತಿ ಎಲ್ಲಾರು ಹೋಯ್ತಾರ ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಚಂದೂರ, ಮತ್ತೆ ಯಾರು ಹೋಯ್ತಾರ ನಮ್ದು ರೀ? ನಾವು ಹೋಲ್ಸೇಲ್ ಕೊಡ್ತೀವಿ ರೀ. ನಮ್ಮ ಊರಾಗ ಇಲ್ಲಾಂದ್ರೆ ಭೀ 400 ಗಣಪತಿ ನಾವು ಕೊಡ್ತೇವ್ರಿ. ಮತ್ತು ಹೊರಗಡೆ ಕುಡ್ಚಿ, ಐನಾಪುರ, ಜೈನಾಪುರ, ಕಮತಾನಟ್ಟಿ ಮತ್ತು ಉಗಾರ ಇವರೆಲ್ಲ ಕಸ್ಟಮರ್ ಹೋಯ್ತಾರೆ. ಆ ಕಸ್ಟಮರ್ ಎಲ್ಲ ಹೇಳ್ಬಿಟ್ರು ನಮ್ಮ ಕಡೆ ಇವಾಗ ಉಳಿದ್ರಿವಲ್ಲ ಮುಚ್ಚಿರುವ ಯಾವ್ರಿ ಉಳಿದ್ರಿ? ಉಳಿದ ಮುಚ್ಚಲಾಗಿದ್ರಿ. ಉಳಿದು ಏನ್ ಮಾಡಿದ್ರಿ, ಉಳಿದು ಅಂದ್ರೆ ಹಿಂಗ್ ಟಪ್ಪಿ ಏನ್ ಹೊಟ್ಟಿದ್ ನೋಡ್ರಿ, ಒಂದ್ ಎರಡು ಮೂರು ಟಪ್ಪಿ ತೋದವ್ರು ಮುನಿಗಿದವ್ ಬಡ್ಡಿಗೂ ಇಷ್ಟ ಆಗಿದ್ರಿ. ಇವ್ ಮ್ಯಾಗಿನೂ ಒಂದ್ ಸ್ವಲ್ಪ ಸುರಕ್ಷಿತ ನೀದವ್ರು, ಸುರಕ್ಷಿತ ಅಂದ್ರೆ ಅವು ಒಂದ್ ಸ್ವಲ್ಪ ಇದಾಗಿದವ್ರು. ಹಾ, अनिल कुंभार हे मूर्ती तयार करून आपला उदरनिर्वाह करत असतात, मात्र या महापुरामुळे त्यांना आर्थिक नुकसानाचा फटका बसणार असल्याचे दिसून येत आहे. गोवा बेळगाव महामार्गावरील रामनगर पासून 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या पुलापाशी अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे. गोवा बेळगाव महामार्गावरील रामनगर पासून 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या पुलापाशी अनोळखी मृतदेह दिसल्याने जोरडा सीपीआर रमेश हुगार यांना माहिती देण्यात आली. तर सदर मृतदेह 40 ते 45 वयाचा असल्याचा अंदाज दिसून येतो. या व्यक्तीच्या खिशात मिळालेल्या नंबरवर फोन केला असता या व्यक्तीचे नाव कमलाकर मोरे, राहणार सातारा असे सांगण्यात आले आहे. मृतदेहाजवळ विषाची बाटली आढळून आली आहे. हा व्यक्ती रविवार सायंकाळी येणार जाणाऱ्या लोकांना आपल्या खिशात 2,500 रुपये आहेत व आपण सातारा येथील असून हे पैसे घेऊन जा असे सांगत होता असे काहींनी सांगितले आहे. घटनेची नोंद रामनगर पोलीस स्थानकात झाली आहे. बेळगाव मधील बळ्ळारी नाल्याला पूर आल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून याची सरकारने भरपाई करावी अशी मागणी करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी होत असलेल्या मुसळधार पावसामुळे बळ्ळारी नाल्याला पूर आल्याने शेकडो एकर जमीन पाण्याखाली गेली होती. यामुळे शेतकऱ्यांच्या भात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यासाठी बेळगाव रयत संघाकडून विविध मागण्या करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. बेळ्ळारी नाल्याशेजारी असलेले जुने बेळगाव, शहापूर, वडगाव, अनगोळ, मच्छे, धामणे येथील शेतकऱ्यांची भात पिके संपूर्ण पाण्याखाली गेले असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बेळारे नाल्याच्या पाण्याचा निचरा होत नाही ते एकच कारण आहे, कारण नॅशनल हायवेच्या प्राधिकरणाने 2003 पासून आम्ही जेव्हा चौपदरीकरणाचा संकल्प केला आणि ते रोड जेव्हा रोड करतेवेळी RCC स्क्वेअर बॉक्स बनवायचे होते पाणी जाण्यासाठी, तर त्याने राऊंड पाईप आणि कमी क्षमतेच्या घातलेल्या आहेत आणि त्याच्यापासून त्याच्यात कचरा अडकून त्या सर्व 16 पाईप बंद झालेले आहेत. 1-2 पाईप चालू आहेत, त्याच्यातून ते पाणी पास होत नाही आणि त्याचा परिणाम बेळगाव शहराच्या परिसरातील शेतीलाही झालेला आहे आणि त्याच्यानंतर बेळगाव शहरात समर्थनगर, शास्त्रीनगर आणि बराटा कॉलनी या परिसरातपर्यंत या पाण्याचा सूत्र गेलेला आहे. हे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनानं ह्याची दखल घेऊन लवकरात लवकर नॅशनल हायवेला आम्ही सँक्शन करून घेतलेले आहे. 2003 सँक्शन केलेले आहेत. 3 बॉक्स आम्ही मागणी केलेली होती, ते 3 बॉक्स झाले तर बेळगाव शहराला पाण्याचा कुठलाही धोका पोचणार नाही हे अगदी सत्य आहे आणि हे प्रशासकानं करावं तसं असं आम्ही DC साहेबांना आत्ताच निवेदन दिलेलं आहे. तसेच झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून 50,000 प्रति एकर सरकारकडून मिळवून द्या व येत्या पावसाळ्यात पुन्हा अशी घटना घडू नये यासाठी बळ्ळारी नाल्यातील गाळ काढण्यात यावा अशा विविध मागण्यांसह जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी अनेक शेतकरी उपस्थित होते. श्री क्षेत्र दक्षिण काशी बेळगाव मध्ये साक्षात सुवर्ण मंदिर अवतरल्याचा भास बेळगावकरांना होणार आहे. श्री क्षेत्र दक्षिण काशी बेळगाव मध्ये साक्षात सुवर्ण मंदिर अवतरल्याचा भास बेळगावकरांना होत आहे. श्रावण महिन्यामध्ये कपिलेश्वर ट्रस्टच्या वतीने विविध प्रकारचे देखावे तयार करून बेळगाव सह इतर राज्यातील भक्तांना आकर्षित करण्याचे स्तुत्य काम करत आहेत. पहिल्या श्रावण सोमवारी श्री काशी क्षेत्र निर्माण करून बेळगावकरांना एक वेगळा आनंद दिलाच, तर तिसऱ्या सोमवारी साक्षात सुवर्ण मंदिरचा देखावा करत भक्तांना अधिकच आकर्षित केले आहे. एकूणच श्रावण सोमवार हा भक्तांच्या नक्कीच लक्षात राहणार आहे, यात काही शंका नाही. यावेळेला काही भक्तांनी श्री क्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिराचे नवीन ट्रस्टी चांगल्या प्रकारचे काम करत असल्याचे यावेळी सिटी न्यूजशी सांगितले. तिसरा श्रावण सोमवार साजरा होत आहे. आमच्या बेळगावचं त्रिस्थान कपिलेश्वर मंदिर इथं ज्या या मंडळानं जे कार्य हाती घेतलेलं आहे त्या कार्याची स्तुती करावी तितकी कमी आहे, कारण इतकी वर्ष झाली होती मंदिर परिसरामध्ये आमचे बेळगावचे लोक यायचे, परंतु जो बेळगावच्या लोकांचा रिस्पॉन्स जो आहे इथं सुनील साहेबांनी जे हातामध्ये कार्य घेतलेलं त्यांच्या सहकार्यांनी जे कार्य घेतलेलं आहे त्या सहकार्य कार्याचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे. नमस्कार. ಹೋದವಾರಲ್ಲೇ ನಮ್ಮ ಕಪಿಲೇಶ್ವರ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ಕೇದಾರನಾಥವನ್ನು ಇದು ಮಾಡಿದರು, ತೋರಿಸಿದರು. ಈ ವಾರ ನಲ್ಲೂರು ಗೋಲ್ಡನ್ ಟೆಂಪಲ್ ಅನ್ನು ಮಾಡಿಸಿ ಎಲ್ಲ ಚಲೋ ತಮಗೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಹೀಗಾಗಿ ಮಂದಿರದ ಭಕ್ತಾದಿಗಳು ಭಾಳ ಜನ ಬರ್ತಾಯಿದ್ದಾರೆ. ಹಂಗೆ ಡೈಲಿ ಇದ್ದ ಮಂದಿ ಅಷ್ಟು ಚಲೋ ಮಾಡ್ಕೊತ ಬರ್ತಾಯಿದ್ದಾರೆ ಎಲ್ಲ. ಪ್ರತಿ ವರ್ಷದಕ್ಕಿಂತಲೂ ಈ ವರ್ಷ ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಇಲ್ಲಿ ಅಲಂಕಾರ. ಭಕ್ತಿಗಳು ಸಾಕಷ್ಟು ಜನ ಬಂದು ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಪರೂರಿಂದ ಕೂಡ ಬಂದು ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ವಿಶೇಷವಾದ ಒಂದು ಶಕ್ತಿ ಇದೆ ಈ ದೇವಸ್ಥಾನದಲ್ಲಿ. ಇಲ್ಲಿ ದಕ್ಷಿಣ ಕರ್ನಾಟಕ ಅಂತ ದಕ್ಷಿಣ ಕಾಶಿ ಅಂತ ಹೆಸರು ಬಿದ್ದಿದೆ ಈ ದೇವಸ್ಥಾನಕ್ಕೆ. ಒಳ್ಳೆಯ ನಾವೇನು ಬೇಡ್ಕೊಂಡ್ರು ಕೂಡ ಇಲ್ಲಿ ಒಂದು ನೆರವೇರಿದ ಒಂದು ನಂಬಿಕೆಯಿಂದ ಭಕ್ತಾದಿಗಳು ಬಂದು ಹೋಗ್ತಾರೆ ಪ್ರತಿ ದಿನ ಇಲ್ಲಿ. बेळगावकरांना एकमेव असे प्रसिद्ध काशी कपिलेश्वर मंदिर लाभले असून याचा भक्त लाभ घेत आहेत. सकाळपासूनच भक्तांनी हा देखावा पाहण्यासाठी गर्दी तर केली, त्याचबरोबर श्रावण मासातील तिसरा सोमवार असल्याने दर्शनासाठीही तितकीच गर्दी केली होती. याचबरोबर महत्वाचा मुद्दा म्हटला तर सध्या संपूर्ण भारतात हाय अलर्टची घोषणा केली असून याची खबरदारी म्हणून बेळगाव कपिलेश्वर मंदिर मध्ये ट्रस्टच्या वतीने प्रत्येक भक्ताला तपासणी करून दर्शनाला सोडत असल्याचे दिसून आले. एकूणच कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सिक्युरिटीची नेमणूक केली आहे. आता वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची, भेटूया विश्रांती नंतर.
ಕಾರ್ತೀಕ ಸಾವೇ ಸೂಪರ್ ಮಾನ್ಸೂನ್ ಆಫರ್ ಎಲ್ಲ ಮೆಚ್ಚುವಂತ ಸೀರೆಗಳು ಜಾಲಿಯಾಗಿ ಕೊಳ್ಳೋಣ ಒಳ್ಳೆಯಾಗ ಪಡೆಯೋಣ ಕೂಲ್ ಕೂಲ್ ಮಾನ್ಸೂನ್ ಕಾರ್ತೀಕ ಸಾವೇ ಸೂಪರ್ ಕಾರ್ತೀಕ ಸ್ಯಾರೀಸ್ನಲ್ಲಿ ರಿಯಲ್ ಮಾನ್ಸೂನ್ ಧಮಾಕಾ ಆಫರ್ 2019 ನಂಬಲಾಗದ ಬೆಲೆಯಲ್ಲಿ ಫ್ಯಾನ್ಸಿ ಮತ್ತು ರೇಷ್ಮೆ ಸೀರೆಗಳ ಮೇಲೆ ಭರ್ಜರಿ 50% ಡಿಸ್ಕೌಂಟ್ ಲೇಡೀಸ್ ಚೂಡಿದಾರ್ 1+1 599 ರೂಪಾಯಿಗಳು ಲೇಡೀಸ್ ಟಾಪ್ 1+1 199 ರೂಪಾಯಿಗಳು ಲೇಡೀಸ್ ಲೆಗ್ಗಿಂಗ್ಸ್ 1+1 199 ರೂಪಾಯಿಗಳು ಜೆಂಟ್ಸ್ ಟೀ ಶರ್ಟ್ 1+1 199 ರೂಪಾಯಿಗಳು ಜೀನ್ಸ್ ಪ್ಯಾಂಟ್ 1+1 499 ರೂಪಾಯಿಗಳು ಶರ್ಟ್ 1+1 399 ರೂಪಾಯಿಗಳು ಟ್ರೌಸರ್ 1+1 499 ರೂಪಾಯಿಗಳು ಹಾಗೂ ಮಕ್ಕಳ ಜೀನ್ಸ್ ಪ್ಯಾಂಟ್ 1+1 399 ರೂಪಾಯಿಗಳು ಮತ್ತು ಮಕ್ಕಳ ಟೀ ಶರ್ಟ್ 1+1 199 ರೂಪಾಯಿಗಳು ಮಾತ್ರ ಈ ಆಫರ್ ಕೆಲವೇ ದಿನಗಳು ರೈಟ್ ಚಾಯ್ಸ್ ರೈಟ್ ಪ್ರೈಸ್ ಹಾಗೂ ರೈಟ್ ಡೆಸ್ಟಿನೇಷನ್ಗಾಗಿ ಹಿಂದೆ ಭೇಟಿ ಕೊಡಿ ಕಾರ್ತೀಕ ಸ್ಯಾರೀಸ್ ಗಣಪತಿ ಗಲ್ಲಿ ಬೆಳಗಾವಿ KLE Academy of Higher Education and Research, educating humanity for over 100 years, empowering doctors since 55 years. Courses offered: undergraduate courses, MBBS, BDS, BAMS, BHMS. Postgraduate courses, MD, MS, PG Diploma, MDS. PG courses, M-Pharma, MPT, MSc Nursing. UG courses, BAMS, BHMS, B-Pharma, Pharma D, BPT, BSc Nursing, PPBSc Nursing. MSc courses, Anatomy, Psychology, Biochemistry, Microbiology, Perfusion Technology, Echocardiography, Clinical Research, Biostatistics, Nutrition and Dietetics, Immunology, Psychology, Epidemiology, Biotechnology, Population Studies, Hospital Administration, Masters of Public Health in General Epidemiology, Health Economics and Outcome Research, Healthcare Quality and Safety. BSc courses, BSc Hotel Management, Bachelor of Public Health, BSc Medical Lab Technology, BSc Radiography, BSc Anesthesia Technology, BSc Perfusion Technology, BSc Cardiac Care Technology, BSc Neuroscience Technology, BSc Renal Dialysis Technology, BSc Biostatistics and Population Sciences. Admissions are opened. For more details, contact Jawaharlal Nehru Medical College Campus, Nehru Nagar, Belgavi. ವಿಶ್ರಾಂತಿ ನಂತರ ಆಪಲೆ ಸ್ವಾಗತ. ಬೆಳಗಾವ್ ತಾಲೂಕ್ಯಾತಿಲ್ ಮನ್ನೂರ್ ಗಾವಾತಿಲ್ ಹಿಂದವಿ ಸ್ವರಾಜ್ಯ ಯುವ ಸಂಘಟನೆ ಕಡೂನ್ ಖಾನಾಪುರತಿಲ್ ಅತಿ ದುರ್ಗಮ ಭಾಗಾತ್ ಜೀವನೋಪಯೋಗಿ ವಸ್ತುಂಚೆ ವಾಟಪ್ ಕರಣ್ಯಾತ್ ಆಲೆ ಆಹೆ. गेल्या काही दिवसांपूर्वी आलेल्या महापुरामुळे अनेक लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक कुटुंबे महापुरामुळे उघड्यावर आली असून त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. बेळगावसह खानापूर तालुक्यातही पावसाने थैमान घातले असून नदी काठावरील लोकांना आपले घरदार सोडून स्थलांतर करावे लागले आहे. मात्र सरकारने पूरग्रस्तांसाठी गंजी केंद्र उपलब्ध करून मदत केली आहे. याचप्रमाणे अनेक संघटना सुद्धा या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मदतीचा हात पुढे करत आहेत. अशा प्रकारेच बेळगाव जिल्ह्यातील मन्नूर गावातील हिंदवी स्वराज्य युवा संघटनेकडून खानापुरातील अतिदुर्गम भागात जीवनोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे. हिंदवी स्वराज्य युवा संघटना मन्नूर ही संघटना वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवत असते. याचप्रमाणे संघटनेने खानापुरातील अतिदुर्गम भागात जाऊन आर्थिक मदत देण्याचे ठरविले. त्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी 500 रुपये याप्रमाणे वर्गणी जमा केली व लोकवर्गणीतून वेगवेगळ्या 16 जीवनात उपयोगी वस्तू एका बॅगमध्ये घालून बॅग तयार केली. अशा एकूण 100 बॅग मंडळाने तयार केल्या व खानापुरातील अतिदुर्गम म्हणून ओळखला जाणाऱ्या मेंढीळ पालीवाडा व अभिनाळ या गावात जाऊन कार्यकर्त्यांनी प्रत्येक घरी हे साहित्य पोहोचवण्याचे काम केले. मेंढीळ हे गाव अत्यंत उंच अशा ठिकाणी वसले आहे. त्या ठिकाणी जाण्यासाठी कार्यकर्त्यांना अपार कष्ट घ्यावे लागले.
चिक्कोडी तालुक्यातील अंकली व मांजरी येथील पूरग्रस्तांना राज्य सरकार मुख्य कार्यदर्शी यांनी भेट देऊन तेथील परिस्थिती जाणून घेतली आहे. बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील कृष्णा नदीला महापूर आल्याने नदीकाठावरील अनेक कुटुंबांचे जनजीवन विस्कळीत झाले होते. सतत होत असणाऱ्या मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून याचा फटका चिक्कोडी गावातील लोकांना बसला आहे. मात्र सरकारने पूरग्रस्त नागरिकांना गंजी केंद्र उपलब्ध करून थोडा लोकांना धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. अशाच प्रकारे चिक्कोडी तालुक्यातील अंकली मांजरी या गावातील गंजी केंद्रांना राज्य सरकार मुख्य कार्यदर्शी विजय भास्कर यांनी भेट देऊन येथील परिस्थिती जाणून घेतली आहे. यावेळी ते म्हणाले की पूरग्रस्त झालेल्या प्रत्येक कुटुंबाला सरकारकडून घरे बांधण्यासाठी 5 लाख रुपये अनुदान तसेच घरे निर्माण होईपर्यंत त्यांना भाड्याने राहण्यासाठी पैसे सुद्धा सरकारकडून दिले जातील असे त्यांनी सांगितले. ಪರಿಹಾರ ಕೇಂದ್ರ ನೋಡಿದ್ದೀನಿ. ಸೊ ಹೆಚ್ಚಿನ ಜನ ಈಗಾಗಲೇ ಬಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಈಗ ಕೆಲವೊಂದು 25 ಜನ ಇದ್ದಾರೆ. ಸೊ ಎಲ್ಲ ದನಕರುಗಳಿಗೆ ಎಲ್ಲ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಿರೋದು ನೋಡಿದ್ದೀನಿ. ಎಲ್ಲ ಊಟದ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮತ್ತು ಔಷಧೋಪಚಾರ ಎಲ್ಲ ವ್ಯವಸ್ಥೆ ಆಗಿದೆ. ಈಗ ಮುಂದಿನ ಎಲ್ಲ ಬೇರೆ ಕಡೆಗಳಲ್ಲಿ ನೋಡೋಕೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಅದು ಈಗೆಲ್ಲ ಅಂದಾಜು ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ ನಮ್ಮ ಅಧಿಕಾರಿಗಳು. ಅಂದಾಜು ಮಾಡಿ ನಾವು ತಯಾರು ಮಾಡಿ ಕಳಿಸ್ಕೊಡ್ತೀವಿ. ಈಗ ಎಲ್ಲ ಯಾರು ಈಗ ಸ್ಥಳಾಂತರ ಆಗಿದ್ದಾರೆ ಅಂಥವ್ರಿಗೆಲ್ಲ ಒಂದು ಕುಟುಂಬಕ್ಕೆ 1000 ರೂಪಾಯಿ ಒಂದು ಪರಿಹಾರ ನೀಡಲಿಕ್ಕೆ ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ಆದೇಶ ಹೊರಡಿಸಿದ್ದಾರೆ. ಅದನ್ನು ಚೆಕ್ಗಳನ್ನು ನಾಳೆ ಸಂಜೆಯೊಳಗೆ ಹೆಚ್ಚು ಕಡಿಮೆ ಬಹುತೇಕ ಜನರಿಗೆ ಎಲ್ಲ ಕೊಟ್ಬಿಡ್ತೀವಿ. ಎಲ್ರಿಗೂ 10,000 ರೂಪಾಯಿ ಅಂತೆ ಚೆಕ್ಕು ಅಥವಾ ಅವರವ್ರ ಬ್ಯಾಂಕ್ ಖಾತೆಗಳಿಗೆ ಇತ್ಯಾದಿ. ಮನೆಗಳಿಗೆ 5 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಅವ್ರ ಮನೆ ಕಟ್ಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಮಂಜೂರಾಗಿದೆ, ಮಂಜೂರು ಮಾಡ್ತೀವಿ. ಜೊತೆಗೆ ಅವರಿಗೆ ಕಟ್ಟೋ ತನಕ 10 ತಿಂಗಳ ಕಾಲ ಒಂದು 5,000 ರೂಪಾಯಿ ಅಂತೆ ಅವರಿಗೆ ಬಾಡಿಗೆ ಅಥವಾ ಒಂದು 50,000 ರೂಪಾಯಿ ತಗಡಿನ ಶೀಟು ಕೊಂಡ್ಕೊಂಡು ಶೆಡ್ ಹಾಕ್ಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಕೊಡಲಾಗುತ್ತೆ. ಸೊ ಈ ಎರಡರಲ್ಲೂ ಒಂದು 50,000 ಆದರೂ ತೊಗೋಬೋದು ಅಥವಾ 10 ತಿಂಗಳು 5,000 ರೂಪಾಯಿ ಆದರೂ ತೊಗೋಬೋದು. ಜೊತೆ 5 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಒಂದು ಮನೆ ಕಟ್ಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಲಾಗುತ್ತೆ. ಅವರಿಗೆ ನಿವೇಶನ ಇಲ್ಲದಿದ್ದರೆ ನಿವೇಶನ ನಾವು ಕೊಟ್ಟು ಸರ್ಕಾರದಿಂದ ವತಿಯಿಂದ ನಿವೇಶನ ಕೊಟ್ಟು ಕಟ್ಟಲಾಗುತ್ತೆ. तसेच राज्य सरकार मुख्य कार्यदर्शी विजय भास्कर यांनी सरकारकडून प्रत्येकी पूरग्रस्त कुटुंबाला 10,000 रुपये मंजूर केले आहेत. मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळ विस्तार होणार असून यामध्ये आमदार उमेश कत्ती व बालचंद्र जारकेहोळी यांचा समावेश असल्याचे वर्तवण्यात येत आहे. मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखालील भाजप नेत्यांनी मंत्रिमंडळ विस्तारास पक्षश्रेष्ठींची संमती मिळवली आहे. त्यानुसार मंत्रिमंडळ विस्तार उद्या मंगळवार दिनांक 20 ऑगस्ट रोजी होणार आहे. यामध्ये बेळगाव मधील 3 आमदारांचा या मंत्रिपदासाठी समावेश असल्याचे बोलले जात आहे. यासाठी अर्भावीचे आमदार बालचंद्र जारकेहोळी व हुक्केरीचे आमदार उमेश कत्ती यांना मंत्रिपद मिळणार असल्याचे अनुमान लावण्यात येत आहे. आज संध्याकाळी मंत्रिमंडळाची अंतिम यादी तयार होण्याची शक्यता असून या यादीत कोणाचे नाव नमूद केले आहे हे मंगळवार दिनांक 20 ऑगस्ट रोजी सर्वांना समजणार आहे. तसेच आमदार उमेश कत्ती व बालचंद्र जारकेहोळी उद्या प्रमाणवचन स्वीकार करणार असल्याचेही लोकांमध्ये चर्चा होत आहे. आता वेळेने छोटेशा विश्रांतीची भेटूया विश्रांतीनंतर. अरे बापरे, देखो तो कितनी भीड़ है. पोतदार ज्वेलर्स का भी कमाल है. क्यों ना हो, 122 सालों से इस पेड़ी पर ग्राहकों को खरा सोना, अच्छा बर्ताव और ईमानदारी से सेवा जो मिलती आई है, इसी कारण इंडियन ट्रेड बोर्ड ने स्वर्ण पदक से नवाजा है. ऐसा कोई गहना नहीं जो यहाँ न बनता हो, ऐसी कोई मूर्ति नहीं जो यहाँ न बनती हो. कोई भी अनमोल पत्थर, हीरा हो, पन्ना हो, मानिक हो या मोती, यहाँ सब कुछ मिलता है. अनपढ़ व्यक्ति भी यहाँ सोना चांदी खरीदने आए तो खरी चीज और सीधा व्यवहार पाए. यहाँ कोई स्कीम नहीं, डिस्काउंट नहीं और बहुमान नहीं, सीधा सरल व्यवहार ही इनकी पहचान है. इस आलिशान शोरूम में ग्राहकों की सुविधा के लिए अलग अलग मंजिल पर सोने और चांदी के जेवर उपलब्ध कराए गए हैं. इनका विश्वास ही इनकी पहचान है. हॉलमार्क के सबसे कम वेस्टेज के गहनों का पहला ठिकान सिर्फ पोतदार बेलगाम. ಶ್ರೀ ಸತೀಶನ್ನ ಜಾರಕಿಹೊಳಿಯವರ ಸಹಕಾರದಿಂದ ಪ್ರೋತ್ಸಾಹದಿಂದ
ಸತ್ಯ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿರುವಂತಹ ಆಂಜನೇಯ ನಗರದ ಜನತಾ ಕ್ಲಿನಿಕ್ದಲ್ಲಿ ನಾವು ಪ್ರತಿ ತಿಂಗಳು ಬಿ ಪಿ ಮತ್ತು ಶುಗರನ್ನು ಉಚಿತವಾಗಿ ತಪಾಸಣೆ ಮಾಡಲಿದ್ದೇವೆ. ಹಾಗೂ ಮುಂಬರುವ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಅವರ ಸಹಕಾರ, ಸತೀಶಣ್ಣ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಅವರ ಸಹಕಾರದಿಂದ ಇ ಸಿ ಜಿ ಸಹ ಇಲ್ಲಿ ಉಚಿತವಾಗಿ ಮಾಡುವರಿದ್ದೇವೆ. ಇದಕ್ಕೆಲ್ಲ ಸತೀಶಣ್ಣ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಅವರು ತುಂಬ ಸಹಕಾರವನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅವರಿಗೆ ನಾವು ಎಲ್ಲ ಜನತೆ ಪರವಾಗಿ ಅವ್ರಿಗೆ ನಾ ಧನ್ಯವಾದ ಹೇಳ್ತೀನಿ. ಇದು ಮತ್ತು ಮಾಡೋ ಉದ್ದೇಶ ಏನಂದ್ರೆ ನಾವು ಎಷ್ಟೋ ಸಲ ನೋಡ್ತೀವಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ಏನು ಅನಿಸಿದೆ, ಒಬ್ರು ಎಮ್ ಎಲ್ ಎ ಅದಾರಂದ್ರಪ್ಪ ಅವ್ರು ಆರಾಮಿರ್ತಾರಂತೇಳಿಂದ, ಆದರೆ ಅವ್ರ ಸನಿಹದಿಂದ ನಾವು ನೋಡಿದಾಗ ನಮ್ಗೆ ಅಲ್ಲಿಂದು ಪರಿಸ್ಥಿತಿ ನಮಗೆ ಗೊತ್ತಾಗ್ತೈತಿ. ಏನಂದ್ರೆ ಒಂದೊಂದು ಸಲ ಅವ್ರ ಮನೆಗೆ ಹೋಗ್ಬೇಕಂದ್ರೆ ಇಲ್ಲ, ಒಂದೊಂದು ಸಲ ಒಂದೊಂದು ವಾರಗಟ್ಟಲೆ 10 ದಿವಸ 15 ದಿವಸ ಹೊರಗೆ ಅಡ್ಡಾಡಬೇಕಾಗ್ತೈತಿ ಜನರ ಒಂದು ಸೇವೆ ಮಾಡೋ ಸಂಬಂಧ. ಅದಕ್ಕೆ ನೋಡಿ ನಮ್ಮ ಸಂಬಂಧ ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಇವರೆಲ್ಲ ಮಾಡ್ತಾರೆ, ನಾನು ಒಂದು ಏನೇ ಮಾಡಬೇಕಂತೇಳಿ ಅಂತ ಮನಸ್ಸೊಳಗೆ ಇಟ್ಕೊಂಡ ಅವ್ರ ಒಂದು ಸಹಕಾರದಿಂದ ಇಲ್ಲಿ ಪ್ರತಿ ತಿಂಗಳು ಬಿ ಪಿ ಶುಗರ್ ಹಾಗೂ ಬಿ ಪಿ ಶುಗರನ್ನು ಈ ಸದ್ಯಕ್ಕೆ ಮಟ್ಟಿಗೆ ನಾವು ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಆಗಸ್ಟ್ದಿಂದ ಮುಂಬರುವ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಈ ಚಿಕಿತ್ಸೆಯನ್ನು ನಾವಿಲ್ಲಿ ಉಚಿತವಾಗಿ ಮಾಡಲಿದ್ದೇವೆ. ವಿಶ್ರಾಂತಿ ನಂತರ ಪುನಃ ಇದಾಪ್ಲೆ ಸ್ವಾಗತ. ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಯಡಿಯೂರಪ್ಪ ಯಾಂಚ್ಯಾ ನೇತೃತ್ವಾಖಾಲಿ ಭಾಜಪ ನೇತ್ಯಾನಿ ಮಂತ್ರಿಮಂಡಳ ವಿಸ್ತಾರಾಸ್ ಪಕ್ಷ ಸೃಷ್ಟಿಂಚಿ ಸಮ್ಮತಿ ಮಿಳಾಲಿ ಅಸೂನ್ ತ್ಯಾನುಸಾರ್ ಮಂತ್ರಿಮಂಡಳ ವಿಸ್ತಾರ ಮಂಗಳವಾರ ದಿನಾಂಕ 20 ಆಗಸ್ಟ್ ರೋಜಿ ಹೋಣಾರ ಆಹೆ. 2 ದಿವಸ ದಿಲ್ಲಿ ಠಾಣ ಮಾಡೂನ್ ಬಸಲೆಲ್ಯಾ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಬಿ ಎಸ್ ಯಡಿಯೂರಪ್ಪ ಯಾಂಚ್ಯಾ ನೇತೃತ್ವಾಖಾಲಿ ಭಾಜಪ ನೇತ್ಯಾನಿ ಮಂತ್ರಿಮಂಡಳ ವಿಸ್ತಾರಾಸ್ ಪಕ್ಷ ಸೃಷ್ಟಿಂಚಿ ಸಮ್ಮತಿ ಮಿಳವಲಿ ಆಹೆ. ತ್ಯಾನುಸಾರ್ ಮಂತ್ರಿಮಂಡಳ ವಿಸ್ತಾರ ಉದ್ಯಾ ಮಂಗಳವಾರ ದಿನಾಂಕ 20 ಆಗಸ್ಟ್ ರೋಜಿ ಹೋಣಾರ ಆಹೆ. ಭಾಜಪ ಮಧ್ಯೆ 105 ಆಮದಾರ ಆಹೆತ್, ಬಹುತೇಕ ಆಮದಾರ ಜ್ಯೇಷ್ಠ ಆಹೆತ್. ಪನ್ ಸರ್ವ ಜ್ಯೇಷ್ಠ ಆಮದಾರಾನ ಯಾವಳಿ ಮಂತ್ರಿಪದ ಮಿಳನಾರ ನಾಹಿ. ಪಕ್ಷ ಸಂಘಟನಾ ಆನಿ ಭವಿಷ್ಯ ಕಾಳಾಚಾ ವಿಚಾರ ಕರೂನ್ ಕಾಹಿ ನವೀನ ಆಮದಾರಾನ ಮಂತ್ರಿಪದ ದೇಣ್ಯಾಚಾ ವಿಚಾರ ಪಕ್ಷ ಸೃಷ್ಟಿ ಕರತ ಆಹೆತ್. ತ್ಯಾಮುಳೆ ಕಾಹಿ ಅಚ್ಚರ್ಯಕಾರಕ ನಾವೆ ಪುಡೆ ಎನ್ನೆಯಾಚಿ ಶಕ್ಯತಾ ವರ್ತವಿನ್ಯಾತ ಯೇತ ಆಹೆ. ಮಂಗಳವಾರ ದಿನಾಂಕ 20 ರೋಜಿ ಸಕಾಳಿ ಭಾಜಪ ವಿಧಿಮಂಡಳ ಪಕ್ಷಾಚಿ ಬೈಠಕ್ ಹೋಣಾರ ಆಹೆ. ಪಹಿಲ್ಯಾ ಟಪ್ಪ್ಯಾತ 14 ಆಮದಾರಾಂಚಾ ಮಂತ್ರಿಮಂಡಳಾತ್ ಸಮಾವೇಶ ಕರಣ್ಯಾತ ಯೇಣಾರ ಆಹೆ. ಮಂತ್ರಿಮಂಡಳಾತ್ ಕೋಣಾಲಾ ಸ್ಥಾನ ಮಿಳಣಾರ ಹೆ ಉದ್ಯಾ ಮಂಗಳವಾರ ದಿನಾಂಕ 20 ಆಗಸ್ಟ್ ರೋಜಿ ಸಮೋರ ಯೇಣಾರಚ ಆಹೆ. ಮಾತ್ರ ಯಾಚಿ ಉತ್ಸುಕತಾ ಸರ್ವಾನಾ ಲಾಗೂನ್ ರಾಹಿಲಿ ಆಹೆ. ಬೆಳಗಾವ್ ಮಧ್ಯ ಕಾಯಿ ಪರಿಸರದಲ್ಲಿ ಅತಿವೃಷ್ಟಿಮೂಳೆ ನುಕ್ಸಾನ್ ಝಾಲ್ಯಾನೆ ಯೋಗ್ಯ ತಿ ನುಕ್ಸಾನ್ ಭರಪಾಯಿ ದ್ಯಾವಿ ಯಾ ಮಾಗ್ನಿ ಸಾಠಿ ಅಖಿಲ ಭಾರತೀಯ ಮಹಿಳಾ ಸಂಘಾಚ್ಯಾ ವತಿನೆ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರ್ಯಾನ ನಿವೇದನ ಸಾದರ ಕರಣ್ಯಾತ ಆಲೆ ಆಹೆ. ಶಿವಾಜಿನಗರ್, ವೀರಭದ್ರನಗರ್, ಅಸಾದ್ ಖಾನ್ ಸೊಸಾಯಟಿ, ಅಹಮದ್ನಗರ್ ವ ಕಿಲ್ಲಾ ಪರಿಸರದಲ್ಲಿ ಅತಿವೃಷ್ಟಿಮೂಳೆ ನುಕ್ಸಾನ್ ಝಾಲ್ಯಾನೆ ಯೋಗ್ಯ ತಿ ನುಕ್ಸಾನ್ ಭರಪಾಯಿ ದ್ಯಾವಿ ಯಾ ಮಾಗ್ನಿ ಸಾಠಿ ಅಖಿಲ ಭಾರತೀಯ ಮಹಿಳಾ ಸಂಘಾಚ್ಯಾ ವತಿನೆ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರ್ಯಾನ ನಿವೇದನ ಸಾದರ ಕರಣ್ಯಾತ ಆಲೆ. ರಾಜ್ಯ ಆಣಿ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರಕಡೂನ್ ಮಿಳಣಾರ್ಯಾ ನಿಧಿಚಾ ಉಪಯೋಗ ವ್ಹಾವಾ ಯಾಸಾಠಿ ಅವಶ್ಯಕ ತೆ ಪೇಪರ್ ಮಿಳಣ್ಯಾಸ್ ವಿಳಂಬ ಹೋತ ಆಹೆ. ಕಾರಣ ಅತಿವೃಷ್ಟಿಮೂಳೆ ಕಾಹಿ ಕಾಗದಪತ್ರ ಖರಾಬ್ ಝಾಲೆ ಅಸೂನ್ ಯಾಲಾ ಥೋಡಾ ವೇಳ ದೇವೂನ್ ಸಹಕಾರ್ಯ ಕರಾವೆ ಅಸೆ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರ್ಯಾನ ನಿವೇದನ ಸಾದರ ಕರಣ್ಯಾತ ಆಲೆ ಆಹೆ. ತ್ಯಾಚಬರೋಬರ ಯೋಗ್ಯ ತಿ ನಿಧಿ ಮಿಳಾವಿ ಅಶಿ ಕಾಹಿ ನಾಗರಿಕಾನಿ ಮಾಗ್ನಿ ಕೆಲೆ ಆಹೆ. ಉತ್ತರ ಮತಕ್ಷೇತ್ರಮಧ್ಯೆ ಅಸಣಾರ್ಯಾ ಪಂಜಿಬಾಬಾ ಶಿವಾಜಿನಗರ ಸಹ ಇತರ ಭಾಗದಲ್ಲಿ ಶೇಕಡೋ ಮಹಿಳಾನಿ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರ್ಯಾನ ನಿವೇದನ ಸಾದರ ಕೆಲೆ ಆಹೆ. ಅಥಣಿ ತಾಲುಕ್ಯಾತಿಲ್ ಬಂಜವಾಡ ಗಾವಾತಿ ರಹಿವಾಸಿ ಸದ್ಯ ಐನಾಪುರ ಯೇಥಿಲ್ ಗಂಜಿ ಕೇಂದ್ರಮಧ್ಯೆ ರಾಹತ ಅಸೂನ್ ಕಾಯಂಸ್ವರೂಪಿ ಘರೆ ಮಂಜೂರ್ ಕರಾವಿ ಅಶಿ ಮಾಗ್ನಿ ಜಿಲ್ಲಾ ಪ್ರಶಾಸನಾಲಾ ಕರಣ್ಯಾತ ಯೇಣಾರ ಆಹೆ. ಅಥಣಿ ತಾಲುಕ್ಯಾತಿಲ್ ಬಂಜವಾಡ ಗಾವಾತಿ ರಹಿವಾಸಿ ಸದ್ಯ ಐನಾಪುರ ಯೇಥೆ ಗಂಜಿ ಕೇಂದ್ರಮಧ್ಯೆ ಆಪಲೆ ಜೀವನ ಕಾಡತ ಅಸೂನ್ ಆಮಾಲಾ ಕಾಯಂಸ್ವರೂಪಿ ಘರೆ ಮಂಜೂರ್ ಕರೂನ್ ದ್ಯಾವಿ ಅಶಿ ಮಾಗ್ನಿ ಕರತ್ ಜಿಲ್ಲಾ ಪ್ರಶಾಸನಾಲಾ ನಿವೇದನ ಸಾದರ ಕೆಲೆ ಆಹೆ. ಕೃಷ್ಣಾ ನದಿಯ ಪ್ರವಾಹಮುಳೆ ಅಥಣಿ ತಾಲುಕ್ಯಾತಿಲ್ ಬಂಜವಾಡ ಹೆ ಗಾವ್ ಪೂರ್ಣಪಣೆ ಉದ್ವಸ್ತ ಝಾಲೆ ಅಸೂನ್ ಸದ್ಯ ಐನಾಪುರ ಯೇಥಿಲ್ ಗಂಜಿ ಕೇಂದ್ರಮಧ್ಯೆ ಉದರ್ನಿರ್ವಾಹ ಕರತ ಆಹೆತ್. ಪಣ ಅಸೆ ಕಿತಿ ದಿವಸ ಚಾಲನಾರ ಯಾಸಾಠಿ ಆಮ್ಮಾಲಾ ಕಾಯಂಸ್ವರೂಪಿ ಗಾವಾಚೆ ಸ್ಥಳಾಂತರ ಕರೂನ್ ಸಮಸ್ಯೆಚೆ ನಿವಾರಣ ಕರಾವೆ ಅಶಿ ಮಾಗ್ನಿ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ಎಸ್ ಬಿ ಬೊಮ್ಮನಹಳ್ಳಿ ಅನ್ನ ಕೇಳಿ ಆಹೆ. ಈಗಾಗಲೇ ಈ ಒಂದು 7/8/2019 ಈ ಮಹಾಪ್ರವಾಹ ಬಂದು ವಣಜೋಡ ಗ್ರಾಮವು ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಏನಾಗಿದೆಪ್ಪ ಅಂತಾರೆ ನೀರಿನಲ್ಲಿ ಮುಳುಗಿ ಹೋಗಿದೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಏನಂತಾರೆ ಅಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂತಹ ಎಲ್ಲ ಜನರು ಏನಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ನಿರಾಶ್ರಿತರಾಗಿಬಿಟ್ಟಾರ. ಎಲ್ಲವನ್ನ ಕಳ್ಕೊಂಡಾರ ಅವ್ರು ಇವತ್ತು ಮನೆ ಮಠ ಆಮೇಲೆ ಬಟ್ಟೆ ಬರೀ ಅವ್ರಿಗೆ ದಿನನಿತ್ಯ ಜೀವನವನ್ನು ಸಾಗಿಸ್ಲಿಕ್ಕೆ ಏನು ಒಂದು ಸೌಕರ್ಯಗಳಿದ್ದೋ ಅವೆಲ್ಲವನ್ನ ಕಳ್ಕೊಂಡಾರ. ಇರಲಿಕ್ಕೆ ಅವರಿಗೆ ಮನೆಯೂ ಕೂಡ ಇಲ್ಲ. ಇವತ್ತು ಆ ನೀರಿನಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಕೊಚ್ಚಿಕೊಂಡು ಹೋಗಿಬಿಟ್ಟಾವ. ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾವು ಇವತ್ತು ಸಾಹೇಬರಿಗೆ ಬಂದು ಏನಪ್ಪ ಅಂತಾರೆ ನಾವು ಮನವಿಯನ್ನು ಇವತ್ತು ನಾವು ಸಲ್ಲಿಸಿದ್ದೀವಿ. ಯಾವುದಾದ್ರೂ ಒಂದು ನಮಗೆ ಒಂದು ನಮ್ಮ ಊರಿಗೆ ಒಂದು ಶಾಶ್ವತವಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಸ್ಥಳದ ಒಂದು ವ್ಯವಸ್ಥೆ ಅಲ್ಲಿ ಮನೆ ನಿರ್ಮಾಣವನ್ನು ಮಾಡಿಕೊಡಬೇಕು. ಭಾಳಷ್ಟು ಇಲ್ಲಿ ಎಸ್ ಸಿ ಎಸ್ ಟಿ ಮತ್ತು ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರ ಜನರು ಭಾಳಷ್ಟು ಬಡತನದಲ್ಲಿರುವುದರಿಂದ ಅವರಿಗೆ ಎಲ್ಲವನ್ನು ಕಳ್ಕೊಂಡಾರ. ಹೀಗಾಗಿ ಅಲ್ಲಿ ಬೇರೆ ಕಡೆಗೆ ಒಂದು ಸುರಕ್ಷಿತವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸ್ಥಳಕ್ಕೆ ಅವರಿಗೆ ನಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೆ ಏನಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ
ಒಂದು ಶಾಶ್ವತವಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಒಂದು ಸ್ಥಳವನ್ನು ಮನೆ ನಿರ್ಮಾಣ ಕೊಟ್ಟು ಸರಳ ಜೀವನವನ್ನು ಮಾಡಿಕೊಡಲಿಕ್ಕೆ ನಮಗೆ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಮಾಡಿಕೊಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ನಾವು ಸಾಹೇಬರ ಹತ್ತಿರ ಒಂದು ಮನವಿಯನ್ನು ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಬಂಜವಾಡ ಗಾವಮಧ್ಯೆ ಮಾಗಾಸವರ್ಗೀಯ ಅನಿ ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾಂಚಿ ಸಂಖ್ಯಾ ಅಧಿಕಸ ಆಹೆ. ಯಾಸಾಠಿ ಅಶಾ ಗರೀಬ್ ಕುಟುಂಬಾನ ಪರ್ಯಾಯ ಘರೆ ದೇಣ್ಯಾತ್ ಯಾವಿ ಅಶೀ ಮಾಗಣಿ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರ್ಯಾಂನಾ ಕೇಲೀ ಆಹೆ. आता वेळ झाली इतर सामन्याची. तुम्ही पाहत राहा KNN सिटी न्यूज मराठी.